लगत आहेत आणि सिटीच्या लगत आहेत, अशासाठी दोन असे एकूण 7 बीट मार्शल आपण सुरू केले होते. आणि त्याचा रिझल्ट कसा येतोय हे बघून आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना अंमलात आणणार आहोत असं आपण तेव्हा ठरवलेलं होतं. तर त्याचे आपल्याला एकंदर चांगले रिझल्ट मिळाले. हा फेब्रुवारी एंडचा मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा जर आपण डेटा कम्पेअर केला तर चेन स्नॅचिंगमध्ये -6 आहे आपले. म्हणजे मागच्या वर्षी फेब्रुवारी एंडपर्यंत 12 चेन स्नॅचिंग झाले होते, यावर्षी त्या 6 झालेल्या आहेत. म्हणजे अर्धा झाला, 50% चेन स्नॅचिंग कमी झालेलं आहे. आणि निश्चित आपले बीट मार्शल जे आहेत सुरुवातीच्या काळामध्ये ते सायरन वाजवत नव्हते किंवा त्यांचे फिरण्याचे जोपर्यंत सगळा पॅटर्न सेट झाला नाही ते सुरुवातीचे 8-10 दिवस तुमच्यातल्या अनेकांकडून मला असं रिपोर्टिंग होतं की त्यांचा प्रेझेन्स फारसा दिसत नाही. त्याच्यावर आपण जानेवारी महिन्यामध्ये आणखी चांगलं वर्कआउट केलं आणि आता बऱ्याच लोकांकडून तुमच्यापैकी आणि इतरही नागरिकांकडून मला ऐकायला मिळतं की बीट मार्शल सिस्टीम ही आता व्यवस्थित चालू आहे आणि 50% कमी झालेल्या चेन स्नॅचिंग हे ते रिफ्लेक्ट करतात. आवश्यक संख्या आहे ती म्हणजे 25 नाही आहे, परंतु प्रायोरिटीवरती आपण उपलब्ध साधनसामग्रीने 25+ व्हेकल्स आता तयार केलेल्या आहेत आणि त्या आपण प्रामुख्याने कराड शहरमध्ये 3, कराड तालुकामध्ये 2, वडूजमध्ये 2, पलटण शहरमध्ये 3, पलटण ग्रामीणमध्ये 1, कोरेगावमध्ये 1, शिरवळमध्ये 1, वाईमध्ये 2, महाबळेश्वरमध्ये 1, खंडाळा, पाचगणी, पुसेगाव, वाठार, औंध, उमरज, पाचगणी, दहिवडी, मसवड प्रत्येकी 1, अशा एकूण 25 व्हेकल्स आज आपण जशा सुरुवातीला 7 व्हेकल्स या सर्व इक्विपमेंटसह आपण बनवलेल्या होत्या तशाच या 25 व्हेकल्स आता